अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा बाजार हवी अंधार द्या राती चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे माळरानी अरे वा 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 मूषक राक्षसांचा संहार करण्यासाठी मी सैन्य घेऊन आलोय. शाबास, आता माझी कायमची कटकट मिटेल. पण आता चालात. अरे मी दूध पोचवायला निघाले आणि तो मध्या सुद्धा म्हशीना घेऊन नदीवरती गेलाय. आम्ही करतो बंदोबस्त उंदरांचा. असं म्हणतोस? मग मी जाते. हा बेशक. येते हा मी. तुम्ही काय बसलात? उठा महेश. आज्ञा. तू दारावर राहा. बर. तुम्ही दोघं. आज्ञा. मागच्या बाजूला राहा. बर. तुम्ही दोघं. आज्ञा. इथे राहा. बर. आणि तुम्ही दोघं. आज्ञा. माझ्या बरोबर या. बर. आम्ही आतून उंदीर पळवतो. उंदीर दिसला की रट्टा. चला गावाला. चला रे. बहुतेक सर्व उंदरांचा आपण फडशा पाडला असेल. शाबास. आणि मी दोन. छान. आणि मी पाच उंदीर मारले. वाह. आणि तू किती मारलेस रे? मी खूप उंदीर मारले. शाबास. गोट्या सगळे उंदीर मेले असतील का रे? नाही, दोन चार राहिले असतील. पण त्यांचा पण आपण बंदोबस्त करू. पण ते कसं काय? सोपी गोष्ट आहे. गणेश. आज्ञा. तुझा तो काळू बोकायला. हो. त्याला आण. बर. म्हणजे उरलेल्या उंदरांना तो फस्त करेल. अरे गोट्या, तुझं डोकं कसं चाललंय सांगता येणार नाही. मग अरे बाबा, नुसतं डोकं असून भागत नाही, ते चालवावं लागतं. गणेश, तुझा बोका लवकर आण. आता आजी आली तर तिला सांगणार. बघ कसा बंदोबस्त केला तुझ्या उंदरांचा. गोट्या अगदी सगळ्या मुलांना घेऊन आला हो उंदीर मारायला. घरातले सगळे उंदीर नक्की मारलेले असणार. आता काहीतरी छान गोड गोड करूनच घालते सगळ्यांना.
पण कुठे गेली ही सगळी मुलं? अग बाई, उंदराचा फडचा पडण्याऐवजी माझा स्पर्श पडला की आता काय करू रे बाबा, बाय म्हणजे काय करू ग? आई 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 आई, अग आजी अशी का बसली आहेस तिथे? बघ, बघितलं मगाशीच. काय झालंय? अग पण तूच म्हणाली होतीस ना गोट्याला की उंदरांना मार म्हणून. आता कुठे गेली ती सगळी कार्टी? थोड्या वेळापूर्वीच गेली आहेत. अस मला म्हणाले आते भूका सोडलाय. अग बाई, आणि म्हणाले तासाभरानं दार उघड. मम्मी उघडलं आणि आत बघतो तर काय, बोका दिसलाच नाही. हो, कुठे गेला असेल ग? उंदराने खाल्लं असेल त्याला. हो, अरे मूर्खा, त्याला काही दार लागत नाही लागत. अगाई ग, शांते शांते, कुठे गेला तुझं ते जातद्रष्ट काट? काय केलं या गोट्यानं कुणास ठोक? कोण गोट्या का? तोच तो चांडाळ. अहो, पण एवढं संतापायला काय झालं? आधी बसा बघू, बसते पाणी देते आणि मग सांगा काय झालं ते. अग काय केलं नाही ते विचार, उंदीर मारतो म्हणाला आणि माझ्या घराचं वाटतळ वाटतळ केलं त्यानं. अहो, पण उंदीर मेले ना? उंदीर मेले? अग मेले आजी. हा बघाला कार्टिया, ये हो, ये ये. केला की नाही बंदोबस्त तुझ्या उंदरांचा? लाडू दिलेत का माझ्याजवळ? अरे चांडाळा, सगळे डबे खाली पडले, सगळं धान्य जमिनीवरती सांडलं. आता लढाई म्हटल्यावर थोडं नुकसान होणारच. अस पण सगळे उंदीर तसेच राहिलेत ना घरात मेल्या? कसं शक्य आहे? आम्ही माहितीये 3, 2, 5 खूप कितीतरी उंदीर मारले आणि उरलेल्या उंदरांना गणेशच्या बोक्याला फस्त केलं. बोक्याने उंदीर नाही फस्त केले, सगळं दूध तूप लोणी फस्त केलंय. असो असं कसं केलं तुम्ही? हसतेस काय? सगळं धान्य सांडलं, सगळं दूध तूप लोणी केलं, तरी घरातले उंदीर आपले तसेच. आजी, आम्ही पुन्हा लढाई सुरू करतो. नको 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 नको, हात जोडते तुझ्या समोर, पण तुझी ती लढाई नको, त्यापेक्षा उंदीर चालतील. चार ओळीची कविता, कविता पाठ होत नाही. तो गोट्या बघ, गोट्या बघ, गोट्या बघ, 3 महिने अभ्यास करून तो 3रीत गेला, आता तो स्कॉलरशिप सुद्धा मिळवेल, नाही तर तू तू गोट्या म्हणून दाखव बघू कविता. पेरून याते मन धान्य एक, खंडी सघे शेतकरी अनेक, पुष्पे फळे देती तरू कसे रे, हे सृष्टीचे कौतुक होय सारे. ऐकलंस? ऐकलंस? ऐकलीस कविता? काय काय दिवसभर काही काय जा चालतो तोन काळा कर. फळावरची सगळी गणित सोडून ठेवा गोट्या, तू ती तपास. 5 मिनिट सुद्धा विश्रांती घेऊन देत नाहीत पोर. काय झालं रे गुरुजी? या गोट्याने बघा माझं तोंड काळेलं केलंय. गोट्या, गोट्या, उठ उठ, उभा रा. गुरुजी तुम्हीच म्हणालात जागेवर उभा रा आणि तोंड काळं कर. हा करी ना, म्हणून मी याच्या तोंडावर शाई लावली. हुशार आहेस? हो, मी खाली बसू. बैस. मी निघालो. अरे थांब थांब, हे बघ कोपऱ्यावरच्या मारुतीला जाताना हा नारळ फोड आणि मग जा परीक्षेला.
कशाला? मी सांगते म्हणून. बर. आणि हे बघ गोट्या, व्यवस्थित लिहो पेपर. हो हो. हे बघ नीट जा. हो. आणि धांदळपणा करू नकोस, ही काय दुसरीची परीक्षा नाहीये, तिसरीची आहे. गुरुजी गुरुजी. कोण गोट्या? बर झालं तू आला असते, ये. होय ना, आज तुम्ही माझी परीक्षा घेताय ना. अरे काय हे? माईनीच सांगितलं. काय? परीक्षेच्या आधी मारुती पुढे नारळ फोड. गाढवा, मी काय तुला मारुती का वाटलोय? अरे हसतायस काय? माईचं म्हणणं ते नव्हतं. मग देवा पुढे नारळ फोड असं तिला म्हणायचं होत. अभ्यासासाठी आचार्य देवो भव, तुम्हीच माझे देव. शाबास शाबास, म्हणून मी तुम्हाला नमस्कार केला. बर बर. पण गोट्या, त्याच काय आहे? आज मी तुझी परीक्षा घेऊ शकणार नाही. का? अरे आज तो म्हसोबा येणार आहे ना. म्हसोबा? अरे तो डेप्युटी इन्स्पेक्टर. येऊ दे ना, माझी सगळी तयारी झाली. तुझी तयारी आहे रे, त्याबद्दल काय प्रश्न नाही. पण हे बघ, ते तुला हा गणिताबद्दल विचारतील, ते तुला काही वाचायला सांगतील, तेव्हा त्याचं सरळ आणि स्वच्छ वाचायचं. कविता म्हणायला सांगितली तर सावकास सावकास सावकास, पण सुरात म्हणायची. काय आलं लक्षात तुझ्या? तुम्ही जे विचारणार. अरे गाढवा मी नाही रे, तो इन्स्पेक्टर डेप्युटी डेप्युटी. ते जे विचारतील ते स्वच्छ आणि सरळ वाचायचं. कविता म्हणायला सांगितली तर सावकाश सावकाश सावकाश, पण सुरात म्हणायची. आता जा तू वर्गात. नारळ नारळ. आता येऊ दे त्या म्हसोबाला. नमस्कार 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 मुलानो. नमस्ते. वा छान, बसा बसा बसा. विचारा आपण. तू उठ रे. मी? हो तू. नाव काय रे तुझं? गोट्या. अरे संपूर्ण नाव सांग. विश्वास लेले. वडील नाहीत त्याचे. किती वर्ष आहेस तू या वर्गात? तीन. काय तीन? तीन महिने. खोटं बोलू नये हे शिकवलं नाही या शाळेत? नाही. नाही? खरं बोलावं असं शिकवलं या शाळेत, हो की नाही गुरुजी? हा म्हणतोय ते खरं आहे. 6 महिन्यापूर्वीच हा या शाळेत आला. याची हुशारी पाहून मी याला दुसरीत बसवला, नंतर 3 महिन्यांनी परीक्षा घेऊन त्याला तिसरीत बसवला, आता चौथीत बसवणार आहे मी त्याला. स्कॉलरशिपची सुद्धा तयारी करून घेणार आहे मी त्याच्याकडून. मला विश्वास आहे हा जिल्ह्यात पहिला येणार. अहो, कारण तशी मेहनतच घेतो ना मी त्याच्यावर. ठीक आहे ठीक आहे, त्याचीच परीक्षा घेतो मी. ती कविता वाचून दाखव रे 17वी. बर. गोट्या, सावकाश आणि सुरात म्हणायची. हा कर सुरुवात. म्हणू मन पेरुनिया ते मणधान्य एका खंडी सगे चक्री अनेक. गोट्या, पुष्पे फळे दे इतरू कसे रे, हे सृष्टीचे कौ तुक होय सारे. धन्य आहे तू आणि तुझे हे शिक्षक. मी फळ्यावर गणित लिहितो ते वाच पाहू. वाचून दाखव बघू. 1 3 उणे 3 आडवे रेषे खाली 1 0 अधिक 2 आडव्या रेषे खाली 1 2.
दिव्य विद्यार्थी, दिव्य शिक्षक, दिव्य शाळा, स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यात पहिला येशील, येशील हो बाबा, येशील, नक्की येशील। अरे देवा, काय हो गुरुजी, हे शिकवता वाटतं तुम्ही वर्गात? हो नाही, म्हणजे त्याचं काय आहे, मुलं भ्यायली असतील आपल्याला, त्याचं काय आहे? नाही नाही, भ्यायलो नाही मी। मी घाबरलो, तिथे मुलं नक्कीच घाबरली असतील आपल्याला। हो घाबरायला मी काय, वाघ आहे काय रे मुलानो? तू सांग माझं नाव। मसोबा। काय? मसोबा। मसोबा? गुरुजींनीच सांगितलं सकाळी आज मसोबा येणार आहे, हो कि नाही गुरुजी? काय हो गुरुजी, हे हे असं शिकवता तुमच्या शाळेत? नाही नाही साहेब, रागावू नका हो, असं माझ्या मागे मागे येऊ नका, तोंड काळं करा आपलं। कुठे हा मशण्या? गुरुजी ते तुम्हाला म्हणाले काळं तोंड करा, तुम्ही खरंच करणार काळं तोंड? मी ने म्हणालो ते म्हणाले। अरे काळ तोंड द्या, तू फासलास ना माझ्या तोंडाला डांबर नालायक। अरे काय झालं, अरे काय झालं गोट्या, अरे कशासाठी रडतोयस तू, सांगशील की नाही काही? अग माई सत्कृत्य करायला गेला असेल कुठेतरी आणि पडला असेल। हो रे, सत्कृत्य करायला गेलो आणि पडलो तर रडत नाही मी कधी। अरे मग झालं तरी काय, मास्तरांनी मारलं का? हातवेढ्या, तेवढ्यासाठी का कोणी रडतात? अरे शाळेतलं शाळेत विसरून जायचं असतं, पूज बघू ते डोळे। मी का विसरत, मास्तरांनी मारलं त्यासाठी रडत नाही मी। मा? मास्तरांनी सांगितलं कि मी मुळीच तुला तिसरीच्या परीक्षेला बसू देणार नाही, म्हणजे मला चौथीत जाता येणार नाही, मला स्कॉलरशिपची परीक्षा देता येणार नाही। असं म्हणाले मास्तर? हो। बर, तुझे दादा आले ना आता कि त्यांनाच आपण सांगूया। हा आपण त्यांचं घर उन्हातच बांधू। चला बरं आता खाऊन घ्या दोघ जण। मला खायचं नाही। अरे गोट्या असं काय करतोस? मला नाही खायचं म्हणजे नाही खायचं। हे बघ, खाण्यावर राग काढून काही होणार आहे का? हो, मला तिसरीच्या परीक्षेला बसू दिल्याशिवाय मी मुळीच खाणार नाही। ठीक आहे, एक दिवस उपाशी राहिलास म्हणून काही बिघडत नाहीये, बस तसाच। हो। ए गोट्या चलणार आहे खायला, तू जा चोबडी कुठली केला सुडत। म्हणे मला तिसरीच्या परीक्षेला बसू देणार नाही, माझा सगळं अभ्यास झालाय, असं कस मी खाणारच नाही। जेवणाचं दुपारी बघता येईल रे, पण दूध प्यायला काय हरकत होती? बिचारी माई किती आग्रह करत होती, तिला किती वाईट वाटलं असेल। मी सगळं समजवून सांगितलंय माईला, परीक्षा घेतही हा अन्याय, एवढंच मला कळतं। हा तुझा हट्ट आहे। हा हट्ट नाही, आग्रह सत्यासाठी। पण यानं काय होणार आहे? सुमे तुझी बडबड बंद कर, माझं डोकं गरगरायला लागलंय तुम्हा सगळ्यांना समजावून सांगता सांगता। आता मी बोलणं पण बंद करणार आहे। म्हणजे मौन पाळणार? गांधीजी सारखं? आता काय करावं याला? अहो बघितलत ना, सकाळपासून दूध सुद्धा घेतलं नाही गोट्यानं। मला वाटलं सकाळी उठल्यावर विसरेल तो,
भूक लागल्यावर तरी घेईल काहीतरी. मी सुद्धा सांगून पाहिलं पण काही उपयोग झाला नाही त्याचा. आपल्या पोराचा स्वभाव पुरता कळलाय आपल्याला आता. हो ना. अहो तो चिडत नाही रडत नाही म्हणून आणखी काळजी वाटते हो. माझी कोट टोपी आणा, मी स्वतःच जाऊन येतो मास्तरांकडे. चालेल, आणते. अग सकाळी मध्यासाठी पूर्णाच्या पोळ्या केल्या होत्या म्हणून गोट्याला आणि सुमाला बोलवायला आले हो. म्हंटल त्याच्या बरोबर ते सुद्धा खातील. अगो शिंचे, मी सुद्धा हात पुरणपोळीचाच बेत आखला होता हो. अगो बाई, त्यापेक्षा मोती चुराचे लाडू काने करीत म्हणते मी. ते करायला सोपे हो. होय गो, या घरातल्या सगळ्यांना मोती चुराचे लाडू आवडतात हो. अस हे गोडधोड फार झाले बाई. असे म्हणतेस? त्याच्यापेक्षा भाजणीची थाली पिठ काने करत थोडी. करीन गो करीन. कालच भाजणी दळून आणली मी. हो, थाली पिठे लावीन आणि उरलेल्याच्या चकल्या करीन. ते लोण्याचे मात्र तू बघ हो. तुझ्याकडे काय बाई, दोन दोन म्हशी. बर बाई, भरपूर लोणी घेऊन येते. हो पण अळू आणि आणावयास विसरू नकोस हो. नाही विसरत, मग तर झालं. पण मागच्या वेळेसारखे कोळसा करून आणू नकोस हो. माझ्या पोरास अजिबात आवडत नाही हो तसले. असे म्हणतेस? अगदी छान अळूवड्या करून आण, मग तर झाले. अगो अगो, पण ते करंज्याचे काय झाले? ओल्या नारळाच्या करंज्याला. तुझ्या हातच्या करंज्या भारी चविष्ट होतात हो. असे सगळे म्हणतात खरे. होय की नाही रे गोट्या? तुमच्या बोलण्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही.